नागपुरातील हसनबाग परिसरामध्ये एटीएसचं शोध मोहीम, बनावट नोटांसंदर्भात एटीएसची कारवाई, नागपूर एटीएसची बनावट नोटांबाबत आक्रमक भूमिका। पुण्यातील येरवडा कारागृहात 25 ग्रॅम चरस सापडलं, आरोपी शुभम पास्तेकडून 25 ग्रॅम चरस जप्त, आरोपीला सुनावणीनंतर न्यायालयातून तुरुंगामध्ये परत आणताना चरस सापडल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये आंबेडकर संघटनांच्या वतीने मराठवाडा विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची छेडछाड केल्याचा निषेध। कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांबाबत मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली बैठक, मंत्री गिरीश महाजन अनिल पाटील बैठकीला उपस्थित। पुण्याच्या दौंडमध्ये टोमॅटोला भाव नसल्यामुळे शेतकरी संतापले, रस्त्यावर टोमॅटो ओतून शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात वाढ, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, कांद्याला 3,350 रुपये प्रति क्विंटल सरासरी दर। बोरिवलीमध्ये भटक्या कुत्र्यांची काळजी घेतल्यामुळे महिलेला मारहाण, महिलेची आई वडील आणि भावाला सुद्धा बांबून मारहाण करण्यात आली, विनयभंग प्रकरणी अमन बनसोडे नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली। सोलापूरमध्ये शिवसेनेच्या युवा सेना जिल्हा प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांमध्ये तुफान राडा झालाय, प्रोटोकॉल नुसार बॅनरवर फोटो न छापल्याच्या रागातून अमोल शिंदेनं प्रियदर्शन साठेवर हल्ला केल्याचा आरोप। यंदाचा हिवाळा सुद्धा उष्ण राहणार आहे, नोवाचा अंदाज, अल निनोची तीव्रता वाढली तर पुढील मोसमी पावसाच्या हंगामावर सुद्धा विपरीत परिणामाची भीती।